हा चार षटकांचा खेळला जाईल. तुम्हाला संपूर्ण धावसंख्येचा पाठलाग करणं अर्थातच चेसिंग आणि योग्य असा गणवेश अर्थातच ड्रेसिंग हे देखील कंपल्सरी असेल. बोल तयार बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक दुसऱ्याची सुरुवात सुबोध. पहिला चेंडू रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढलाय क्रॅकिंग शॉट धमाका आणि येतोय हा अजून एक अप्रतिम स्ट्रोक चौकार. आपण पाहिलं तर दर्शनच्या सोमनाथ यावेळी सुद्धा वेगवान ते सरार चेंडू चांगली लाईन लेंथ आणि हा डॉट बॉल. षटकाचा आपण विचार करतोय. तीन चेंडू आतापर्यंत झालेत आणि तीन चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या त्या सहा गोलंदाज सुबोधने. पुनश्च एकदा सज्ज असेल आमच्या मुख्य व्यासपीठांकडनं. यावेळी गतीमध्ये परिवर्तन चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. खूप मोठी गॅप आहे. चेंडू जाईल गोळीच्या वेगाने सीमारेषेबाहेर अप्रतिम चौकार. आपण पाहिलं तर विचार करतोय आपण दहा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. बोलत यार बॉलिंग ट्रॅकवर षटकाचा विचार केला. पुढील चेंडू सुबोध यावेळेस मला वेगवान तिसरा चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय शॉर्ट थर्डमॅन मध्ये आणि जस्ट सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये या एका धावेनंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 16-16 ऑन स्कोर कार्ड. प्रोग्रेस ऑफ सेकंड ओव्हर जस्ट वन बॉल रिमेनिंग. दुसरं षटक संपण्याकरता फक्त एक चेंडू शिल्लक असेल. सामना हातात न निष्ठत चाललाय. आपण पाहिलं तर वाडेघर संघाच्या इथून एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप होणं गरजेचं असेल. सुबोध यावेळी गतीमध्ये परिवर्तन खूप चांगली लाईन लेंथ आणि षटकाची सांगता. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फक्त आणि फक्त 16. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. सन्माननीय श्री गिरीश शेट लोखंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. संजय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असेल. सन्माननीय श्री गिरीशजी लोखंडे यांना विनंती करतो आपण यायचंय व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. संजय घेऊन येतोय षटक क्रमांक तिसरं. सुरुवात पहिल्या षटकामध्ये 5 आणि दुसऱ्या षटकामध्ये 11 अशा 16 धावा धावफल करती. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बॅटचा चांगला संपर्क झाला नाहीये. एकच धाव आणि थोडस फंबलिंग त्याचा फायदा ही दुसरी धाव या ठिकाणी पाहायला मिळतीय. या दोन धावांच्या नंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावा झळकत आहेत त्या तब्बल 18 धावा 18 ऑन स्कोर कार्ड. सन्मान्य श्री सुधीरजी कारभारी यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. यावेळेस मात्र काढलंय रिव्हर्स अस्त्र बाहेर अप्रतिम चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेबाहेर येतोय हा धमाका चौकार.
मान्यवरांचं स्वागत आपण पाहिलं या चौकार आधी आणि धाव संख्या धावा फलकावरती जाऊन पोहोचेल. धावा झळकतील 22 ऑन स्कोर कार्ड. विचार केला दिनेश सर आपण असं आक्रमण पहिल्या दोन षटकामध्ये होणं गरजेचं होतं, पण पहिल्या दोन षटकामध्ये थोडासा संत खेळ आपल्याला पाहायला मिळाला वाडेकर संघाकडनं आणि आता मात्र आक्रमणाची सुरुवात. पुनश्च एकदा बोलतो यार, यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय आणि गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अचूक लाईन लेंथ अचूक टप्पा हाताळत असताना येतोय हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका आपण पाहिला तर लगे तो आबाद नाही लगे तो बर्बाद. आणि दोन आपण रिव्हर्सचे अस्त्र पाहिले, दोन्ही नाकामयाब झालेले आहेत. षटकातील पुढील चेंडू यावेळेस आता वेगवान चेंडू ब्लॉक होलमध्ये आपण पाहिला आणि जस्ट सिंगल. या एका धावीनंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावा झळकत आहेत, त्या तब्बल 23 संत वाहते इंद्राणी. याप्रमाणे या संत धावा आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने आक्रमण होणं गरजेचं होतं. यावेळेस आता वेगवान चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होईल काऊ कॉर्नरला. ललेश येतोय चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. या दोन धावांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 ऑन स्कोर कार्ड. विचार केला तर एक चेंडू फक्त शिल्लक असेल या षटकातला. या एका चेंडूमध्ये किती धावा येतात हे देखील पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर अप्रतिम गोलंदाजी आणि तिसऱ्या षटकाची सांगता. तिसऱ्या षटकानंतर फक्त आणि फक्त या ठिकाणी गडी बाद झालेला आहे शेवटच्या चेंडूवरती आणि तीन षटकाच्या एकूण समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 25. तर येणारे सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 33 धावांची गरज आहे वाडेकर संघाला. आणि येतोय गोलंदाज सुधीर बॉलिंग ट्रॅकवर. एकतर्फी ही लढत आपल्याला पाहायला मिळतीये. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न आणि फटका फसतोय फलंदाज बाद आणि अजून एक धक्का बसतोय वाडेकर संघाला. नवीन फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल गुरु पंकज आणि गुरुची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सामना आपण पाहिलं तर अक्षरशः झुकला आहे एकतर्फी आपण पाहिलं तर मुठवळ संघाच्या बाजूने. मात्र काही धावांचं अंतर जरूर कमी करण्याचा प्रयत्न असेल या जोडीचा. 33 गरज असेल उर्वरित पाच चेंडूंच्या माध्यमातून. प्लीज विनंती असेल मुठवळ संघाला जरा वेळ कमी खर्च करायचा आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन क्रीजमध्ये आपण पाहतोय ऑन स्ट्रायकिंग एंडवरती. गोलंदाज सज्ज असेल आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. मुख्य व्यासपीठांकडनं पहिल्या चेंडूला ब्रेक थ्रू मिळवला. दुसरा चेंडू हाफ ट्रॅकर आणि यावेळेस मात्र पंचांकडे अपेक्षेने पाहिलं जरूर होतं. हाईट फॅक्टरच्या माध्यमातून हा डॉट बॉल. उर्वरित अजूनही चार चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या चार चेंडूंमध्ये किती अंतर कमी होईल आपण पाहतोय. रिलॅक्सेशन मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय संघ मुठवळ. कारण ज्या प्रकारची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली तशीच धारदार गोलंदाजी देखील केली गेली आणि यावेळेस मात्र एक अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 26 ऑन स्कोर कार्ड. विचार आपण करतोय
तीन चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकातले. नेक्स्ट मॅच बिटवीन उंबाडे विपक्ष चिकणघर. टॉस जिंकला होता उंबाडे संघाने आणि स्वीकारला आहे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करता आमंत्रित केलंय चिकणघर संघाला. यावेळेस मात्र वेगवान चेंडू हवेत उडवलाय, नो मॅन्स लँडला चेंडू पडेल. बघा त्या स्टँड मध्ये जी टू व्हीलर आहे सुजल, आपणास विनंती असेल तिचा काच जरा खाली करायचा आहे. थँक्यू. आणि यानंतर वळत आपण मॅचच्या दिशेने विचार आपण करतोय तर षटकातले फक्त दोन चेंडू शिल्लक असतील, 31 धावांची अजूनही गरज. बोलत यार हाफ ट्रॅकर आणि यावेळेस मात्र पुल केलाय, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याला मिळतंय अपयश, चेंडू सीमारेषा बाहेर, संघर्षाचा हा चौकार. नकुल शेठ भंडारी आणि सन्माननीय श्री अशोकजी कारभारी यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. घेऊन चलतो शेवटचा आणि अंतिम चेंडू. बोलतो यार बॉलिंग ट्रॅकवर षटकाचा विचार केला, अंतिम चेंडू असेल. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पुल केलाय आणि यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तब्बल 32 धावांच्या फरकाने हा सामना जिंकलाय मुठवल संघाने, त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वळूयात आपण मॅन ऑफ द मॅच दिशेने, नो डाऊट ज्याने खूप चांगलं